श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री मेरे तुझीन निद्रा कैभेत सी बामदला सुभद्रा शुकासारखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माता सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे? श्री महाराज म्हणतात, ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते। ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीव सुद्धा राहत नाही। अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच असतो। आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कोणी जर हाक मारली तर आपण वळून पाहतो। हे आपले अनुसंधान आहे, कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही। देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते, देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत। आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे, हा एक प्रकारचा अभ्यास आहे। भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल। परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढविण्यासाठी अभ्यास करणे जरूर आहे। यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला हवी। आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात। प्रपंच म्हटला की किती गोष्टी कराव्या लागतात। या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे। तर्कशीमध्ये आपण पाहतो ना, वाघ सिंह घोडे हत्ती काय ते प्राणी असतील, ते खेळ खेळतात। घोडा तसा सुंदर नसतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते। त्या घोड्याचे लक्ष, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उभारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना। प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही, आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही, जग काय म्हणेल ते पाहतो। हे जग आम्ही सोडले नाही तर भगवंताला काय हवे आहे ते आम्हाला बरोबर कळेल। भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे ते आमच्या हातून घडेल। त्याचे संधान न तोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे। हे कशाने होईल तर अत्यंत प्रेमाने होईल। एक बाई नुसती बाळांठून सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निघले आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासीत होती। ते मूल थोडेसे कुठे रडले, घरात पुष्कळ माणसे होती पण कुणाला ते ऐकू नाही गेले। ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाले। काम करताना सुद्धा तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना सुद्धा आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे। याचेच नाव अनुसंधान होय। अखंड मुखी रामनाम आत असावे अनुसंधान, देहाने करावे प्रपंचाचे काम। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत।